गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आम्ही देवदर्शनासाठी निघालो आहोत. माझ्या मागे जी ब्रिज बघू शकता, याच गाडीने आम्ही सर्व प्रवास पूर्ण करणार आहे. आम्ही सर्वप्रथम तुळजापूर, अक्कलकोट आणि मग गाणगापूर या ठिकाणी जाणार आहोत. तेथून रिटर्न पुणे असा आमचा प्रवास राहील. एकूण पुण्यापासून जाऊन येऊन 850 किलोमीटर आहे. आम्ही कोणतंही नियोजन केलं नव्हतं. 11 वाजता ठरवलं आणि 12 वाजता लगेच निघणार आहे. खरं तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे. थोडा नर्वस होतो पण काही हरकत नाही, म्हटलं करूया. पहिल्यांदा आपला स्टॉप शिवाजीनगर पेट्रोल पंप असेल आणि तेथून पुढे आपला प्रवास चालू होईल.
मित्रांनो, आपण आता इथं हॉटेलला नाश्ता करायला थांबलेलो आहे. हे निसर्ग हॉटेल आहे. या हॉटेलपर्यंत पुण्यापासून 243 किलोमीटर आहे. इथून पुढे 17 किलोमीटरवर सोलापूर आहे. थोडंसं काहीतरी लाईटली खाऊया आणि मग पुढे जाऊया. मित्रांनो, हीच ती गाडी जिने आपण आपला प्रवास सुरू ठेवलेला आहे. या ठिकाणी आपण आता तुळजापूरला पोहोचलेलो आहे. रात्रीचे 8:15 झालेले आहेत. आज बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे खूपच गर्दी आहे. दर्शन करूया. दर्शन घेऊन आल्यावर थोडे फोटो सेशन करूया आणि भेटूया पुढच्या स्टॉपला. तुळजापूरवरनं अक्कलकोटला या ठिकाणी परत येईपर्यंत
रात्रीचे 10:45 झाले होते, त्यामुळे खूप उशीर झाला. म्हणून या ठिकाणी वळसंगवाडा या हॉटेलवर आम्ही जेवायला थांबलो. आत्ता रात्री येथे जेवण करून अक्कलकोटला 1 दिवसाचा स्टे करणार आहे. मग उद्या सकाळी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या ठिकाणी दर्शन करून पुढे जाणार आहोत. तर भेटूया उद्या सकाळी. नमस्कार, गुड मॉर्निंग. सकाळी 7:30 अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ येथे आम्ही पोहोचलो आहे. त्या ताई थोड्या ओरडत होत्या, फोटो व्हिडिओ काढू नका म्हणून जास्त व्हिडिओ आलेला नाही. श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन करून आम्ही पुढे निघालो गाणगापूरला. रस्ता थोडा खराब असल्यामुळे 1-1.5 तास लागेल पोहोचायला.
इथे पोचायला 1.5 तास लागला, म्हणजे आम्ही 9 वाजता इथे पोचलो। बघूया किती गर्दी आहे, दर्शन करूया आणि भेटूया। दर्शनासाठी खूपच गर्दी होती म्हणून आम्ही 5 तास आणि लवकर 20 मिनिटात बाहेर आलो। दर्शन खूपच चांगले झाले, मन अगदी प्रसन्न झाले। कोलकोटवरनं इथे गाणगापूर पर्यंत 79 किलोमीटर आहे। रोड जरा खराब असल्यामुळे वेळ होतो। आता आम्ही परत निघालो आहोत। एक दिवसाची वन डे ट्रिप करायची असेल तर सकाळी 3-4 वाजता पहाटे लवकर निघावे लागेल। तुळजापूर करायचे असेल तर 1 दिवसाचा स्टे करावाच लागेल। काल आम्ही ज्या हॉटेलला ब्रेकफास्ट केला, निसर्ग हॉटेल, त्या ठिकाणी आम्ही आता जेवायला थांबणार आहोत थोड्या वेळाने, कारण इकडे दुसरं कोणतंच हॉटेल नाही आहे चवीसाठी चांगले। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद। थँक्यू।